फोर्थ न्यूमेरिकल कंडक्ट करण्याच्या अगोदर एक कन्सेप्ट क्लिअर करूयात, डेप्थ ऑफ फ्लो अँड डेप्थ ऑफ फ्लो सेक्शन. सपोज इट्स अ ट्रॅपेझॉइडल सेक्शन आहे. ट्रॅपेझॉइडल सेक्शनमध्ये ही टॉप लाईन आहे आणि ही बॉटम लाईन आहे. टॉप लाईनपासून ते बॉटम लाईनपर्यंतचं डिस्टन्स असणार आहे डेप्थ ऑफ फ्लो. आणि हे डिस्टन्स याला लॉन्जिट्युडनल डायरेक्शन मीन्स पॅरलल डायरेक्शनमध्ये हे डिस्टन्स असणार आहे. आणि डेप्थ ऑफ फ्लो सेक्शन जे असणार आहे ते व्हर्टिकल डिस्टन्स असणार आहे टॉप लाईनपासूनचं ते बॉटम लाईनपर्यंत. तर आता जे न्यूमेरिकल आहे त्याच्या न्यूमेरिकलमध्ये डेप्थ ऑफ फ्लो दिलेलं आहे. डेप्थ ऑफ फ्लो मीन्स वाय डिस्टन्स दिलेलं आहे, ते डिस्टन्स डी दिलेलं नाही आहे आपल्याला. त्या न्यूमेरिकलमध्ये डी हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल, ए ट्रॅपेझॉइडल चॅनल हॅज बॉटम विड्थ 2.5 मीटर. मीन्स गिवन डेटामध्ये इथे बी दिलेला आहे 2.5 मीटर अँड साईड स्लोप 1:1. साईड स्लोप मीन्स यन दिलेलं आहे 1:1. इथं हॉरिझेंटल ॲज टू व्हर्टिकल असं काही दिलेलं नाही आहे. मीन्स रेशो 1:1 = 1 येईल. कॅल्क्युलेट दी फ्लो इन चॅनल इफ दी डेप्थ ऑफ फ्लो 2.0 मीटर अँड साईड स्लोप 1:1. मीन्स यन दिलेलं आहे. कॅल्क्युलेट दी फ्लो इन चॅनल क्यू कॅल्क्युलेट करायचे इफ द डेप्थ ऑफ फ्लो. डेप्थ ऑफ फ्लो मीन्स वाय डिस्टन्स दिलेलं आहे 2.0 मीटर लॉन्जिट्युडनल. स्लोप इज 1:2000. इथे साईड स्लोप दिलेला आहे 1:1. मीन्स बेड स्लोप राहिला S = 1/2000. अजून मॅनिंग्स एन अँड एनची व्हॅल्यू दिलेली आहे 0.015. आपल्याला फॉर मोस्ट इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल सेक्शनची कंडिशन माहिती आहे. फॉर मोस्ट इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल सेक्शन कंडिशन आहे B+2ND/2 = D √1+N². बी व्हॅल्यू दिलेली आहे 2.5 + 2. एन आहे 1 × डी अननोन आहे / 2. डी अननोन 1 + N = 1. डीच्या जागेत कॅल्सीमध्ये एक्स पुटअप करा आणि डीची व्हॅल्यू येईल 3.02 मीटर. देन नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे एरिया ऑफ सेक्शन. ट्रॅपेझॉइडलचा एरिया आहे BD + ND². याच्यामध्ये बी आहे 2.5, डी 3.02 प्लस एन 1 आणि डी 3.02 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. देन आन्सर येईल 16.67 m². देन नेक्स्ट हायड्रॉलिक रेडियस. हायड्रॉलिक रेडियस आर कॅल्क्युलेट करायचं आहे. ट्रॅपेझॉइडलसाठी कंडिशन आहे D/2. D/2 मीन्स 0.5 D. देन नेक्स्ट डिस्चार्ज कॅल्क्युलेट करायचं आहे. डिस्चार्जसाठी फॉर्म्युला आहे Q = A×V. ट्रॅपेझॉइडल चॅनल सेक्शनसाठीचा एरिया आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 16.67. व्हेलॉसिटी इथे मॅनिंग्स कॉन्स्टंट दिलेला आहे. मीन्स 1/N × R^2/3 × S^1/2. Q = 16.67 × 1/N ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.015 × R दिलेला आहे 0.5 D 3.02 to the power 3/2 आणि S दिलेला आहे 1/2000 to the power 1/2. मीन्स क्यूची व्हॅल्यू भेटेल 32.71 m³/s. नेक्स्ट न्यूमेरिकल, ए ट्रॅपेझॉइडल चॅनल विथ साईड स्लोप 3:2. फर्स्ट गिवन डेटा लिहूयात. साईड स्लोप दिलेला आहे. मीन्स N = 3:2. हॉरिझेंटल ॲज टू व्हर्टिकल आहे 3/2 = 1.5. हॅज टू डिझाईन टू कन्वे 15 m³/s. m³/s मीन्स डिस्चार्ज दिलेला आहे 15 m³/s. ॲट अ व्हेलॉसिटी ऑफ 2 m/s. व्हेलॉसिटी दिलेली आहे 2 m/s.
so that the amount of concrete limits for the bed and side is minimum. First find karayla sangitle wetted perimeter, p calculate karayla sangitlele. Then next slope of bed, s calculate karayla sangitlele ani Manning's constant 0.014. Then first yacha madhe b ani d yacha value dilela nahiyet, means ha most economical trapezoidal channel section ahe. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण फॉर्म्युला लिहून घेऊयात. क्यू इज इक्वल टू ए इंटू व्ही. ट्रॅपेझोइडल चॅनल सेक्शनसाठीचा एरिया आहे बी डी प्लस एन डी स्क्वेअर. मॅनिंग्स कॉन्स्टंट दिलेलं आहे, मीन्स मॅनिंग्स कॉन्स्टंटचा फॉर्म्युला 1/n आर टू द पॉवर 2/3 इंटू एस टू द पॉवर 1/2. याच्यामधलं फर्स्ट 1/1 आपण व्हॅल्यू काढून घेऊयात. क्यूची व्हॅल्यू दिलेली आहे, ए अननोन आहे, मीन्स एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. एरिया ए इज इक्वल टू कॅल्क्युलेट करायचं आहे. याच्यामध्ये क्यू दिलेलं आहे, व्ही दिलेलं आहे, याच्यावरून आपल्याला ए भेटून जाईल. क्यू इज इक्वल टू एरिया इंटू व्हेलॉसिटी. क्यू आहे 15, एरिया अननोन आहे, व्हेलॉसिटी आहे 2, मीन्स ए भेटला 7.5 मीटर स्क्वेअर. देन याच्यामध्ये बी आणि डीच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्यायच्या. बी आणि डीच्या या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर मोस्ट इकॉनॉमिकल ट्रॅपेझोइडल सेक्शनसाठीची कंडिशन, इथे आपण बी आणि डीच्या व्हॅल्यू न्यूमेरिकलमध्ये सांगितलेलं आहे. पेरिमीटर कॅल्क्युलेट करायचा, पेरिमीटरसाठी बी आणि डीच्या व्हॅल्यू लागतील. सो बी अननोन आहे प्लस 2, एन आहे 1.5 इंटू डी डिवायडेड बाय 2, डी अननोन आहे अंडर रूट ऑफ 1 प्लस एन आहे 1.5 स्क्वेअर. बी प्लस 2 मल्टीप्लाय बाय 1.5 3 डी डिवायडेड बाय 2, डी अंडर रूट ऑफ 1 प्लस 1.5 स्क्वेअर 2.25. देन आन्सर येईल बी प्लस 3 डी इज इक्वल टू, हे 2 इकडे जाऊन मल्टीप्लायमध्ये जाईल, 2D अंडर रूट ऑफ 3.25. बी इज इक्वल टू, याचं इक्वेशन येईल 3.6D, इकडे जाऊन हे -3D होईल, बी इज इक्वल टू 0.6D. देन आपण बी डीच्या टर्ममध्ये कॅल्क्युलेट करून घेतलं. आपल्याला एरिया माहिती आहे, एरियावरून आपण बी आणि डी कॅल्क्युलेट करू शकतो. मीन्स नेक्स्ट आपल्याला डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचे आहेत. एरिया आहे ट्रॅपेझोइडलसाठीचा बी डी प्लस एन डी स्क्वेअर. एरिया 7.5, बी आहे 0.6D इंटू डी प्लस एन आहे 1.5 डीचा स्क्वेअर. डीच्या जागेत एक्स पुट अप करा आणि याच्यावरून डीची व्हॅल्यू भेटून जाईल 1.89 मीटर. ही डीची व्हॅल्यू वरच्या इक्वेशनमध्ये पुट अप केली तर बी इज इक्वल टू 0.6D. 0.6D आहे 1.89, मीन्स 1.134 मीटर हे आन्सर येईल. देन नेक्स्ट आहे आपल्याला याच्यामध्ये फर्स्ट कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे वेटेड पेरिमीटर. वेटेड पेरिमीटर, पेरिमीटरसाठी ट्रॅपेझोइडल सेक्शनचा फॉर्म्युला आहे बी प्लस 2D अंडर रूट ऑफ 1 प्लस एन स्क्वेअर. आपण बी कॅल्क्युलेट केलेलं आहे 1.134 प्लस 2 इंटू डी आहे 1.29 अंडर रूट ऑफ 1 प्लस एन आहे 1.5 स्क्वेअर. मीन्स आपल्याला पी ची व्हॅल्यू भेटून जाईल. माझ्याजवळ कॅल्सियम असल्यामुळे मी इथे आन्सर कॅल्क्युलेट केलेलं नाही आहे. देन नेक्स्ट आहे आपल्याला मोस्ट इकॉनॉमिकल ट्रॅपेझोइडल सेक्शनसाठी हायड्रॉलिक रेडियस लागेल. हायड्रॉलिक रेडियससाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू डी बाय 2. डीची व्हॅल्यू आहे 1.89 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0.945 मीटर. देन आपल्याला नेक्स्ट कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे त्यांनी स्लोप. स्लोपमध्ये क्यू इज इक्वल टू ए इंटू व्ही येईल. व्ही आहे 1/n इंटू आर टू द पॉवर 2/3 इंटू एस टू द पॉवर 1/2. क्यू आहे 15, ए आहे 7.5, 1/n ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.014, आर आहे 0.945 टू द पॉवर 2/3 इंटू एस टू द पॉवर 1/2. एसची व्हॅल्यूच्या जागेत एक्स पुटअप केल्याच्या नंतर एसची व्हॅल्यू भेटेल
8.854 into 10 to the power minus 4. पण स्लोप हा कधीच या व्हॅल्यूमध्ये नसतो, स्लोप हा वन इन टर्म्समध्ये असतो. मीन्स एस इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 8.854 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4. आन्सर येईल 1182.8. मीन्स एस इज इक्वल टू 1 इन 1182.8.